बारामती मधून फोन आला आणि त्यानंतर विरोधकांनी आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला आणि हा आरोप आता छगन भुजबळ यांनी थेट शरद पवार यांच्यावर केलाय. शरद पवार यांनी फोन केल्याचे पुरावे आहेत का हा सवाल मात्र सुप्रिया सुळे यांनी भुजबळांना केलाय. आरक्षणाचं भांडण मिटवावं म्हणून एक 4 दिवसापूर्वी तिकडे सह्याद्रीला सरकारनं मीटिंग बोलवली. एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं, परंतु असं सांगितलं जातं की सगळे येणार होते पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला. तुमचा राग आमच्यावर असेल, तुमचा राग अजितदादावर असेल, तुमचा राग छगन भुजबळवर असेल, पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलंय? का तुम्ही येत नाही? का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही? सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून हे जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत. ह्याचा प्रूफ आहे का त्यांच्याकडे? सीडीआर काढून बघू ना कोणी कोणाला फोन केला काय. फार अवघड नाही का? जेव्हा तुम्ही आमंत्रण कुणाला दिलं मला नाही माहिती. माझं एवढंच म्हणणं आहे की पहिले आप पहिले आप कशाला करत बसताय? जर या सरकारला खरंच आरक्षण द्यायचं असतं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक फोन करावा, कुणालाही त्यांना योग्य वाटत हवा आणि मीटिंग करावी.